मित्रों, आज याच्यामध्ये मी ब्लॉगिंग करणार आहे. तुमच्या वहिनीची अवस्था बघताय ना, सतत ती झोपूनच आहे. म्हणजे तिला ॲक्च्युली अशक्तपण आलं, रात्री तिने गोळी खाली, त्यात थोडासा दाब पण आला करू ना. हां, त्यामुळे आणि तिने कालच तयारी सगळी करून ठेवलेली आहे. म्हणजे तन्वीशच्या भाताची तरी कालच तयारी केली आहे ना. अजून काय काय रात्री जेवण पण तिने एक्स्ट्रा बनवलेलं आहे. फक्त आता मी काय केलेलं आहे की बाहेरून चपाती आणलेली आहे, भाजी तिने रात्रीच बनवलेली आहे. त्यामुळे आता जस्ट आम्ही अंडी शिजवणार आहोत आणि मग खाणार आहोत. सकाळी नाश्ता मी पण बाहेरूनच आणला, इडली आणि वडा. आणि तनिषला पण तेच आवडलं, त्यामुळे त्यांनी तेच खाल्लेलं आहे. तनिषराव, चल आता आज आपल्याला आगाऊपणा करून चालणार नाही, आपल्याला कामं केली पाहिजेत आज. माहिती ना आईला काय झाले, आपल्या काय झाले, अरे आईला काय झाले, काय झाले पण आईला. हां खरं, आज तन्वीश पण ब्लॉगिंग करणार आहे. कुठं काम करायला, काम करायला होय. तर हा असा सेटअप मी पुन्हा एकदा बसवलेला आहे. ॲक्च्युली या इकडे असा कम्प्युटर होता, पण आता पुन्हा एकदा पूर्ववत केलेला आहे आणि सगळी फरशी मी अक्षरशः पुसून वगैरे काढलेली आहे. तन्वीशरावने एक उद्योग केला, या इथे मी कॅमेरा ठेवला होता बरं का, तेव्हा टाईमलॅप्स लावला होता आणि तो त्याने बंद केला. उठलीस, कसं वाटतं आता? अजून पण नाही वाटत आहे. कशी काय वाटते फरशी, कसं काय वाटतं घर आता, है ना? मी केलं म्हणजे एकदम असं चकाचक असतं आपलं काम, म्हणजे पूर्ण व्यवस्थितच करायचं. हां मग काय, बदलव्या साफसफाईच्या नादामध्ये तन्वीशच्या एका टायमिंगचं जेवण माझ्याकडून मी झालेलं आहे ना. ॲक्च्युली 12:30 जायचं होतं, आता जवळपास 2 आहेत, त्यामुळे 2 लेट आहे. पण मध्ये मध्ये तन्वीश काहीतरी खात होता, बट एनिवे मला देणं गरजेचं होतं जे मी विसरलो. तशी झोप लागली आहे आणि मी पण कामामध्ये व्यस्त होतो. काय झालं, काय म्हणतोय? तू म्हणते की बाबांच्याकडून नाही खाणार आहे, असंच देतोय मी. का नको तू सांगतोय, आई कशी देते ते असं देते. दोघांची चांगली गट्टी जमली सकाळपासून. खा ना, खा खा ना, खा. मग एवढं मी दूध गरम केलंय, त्याच्यानंतर ते ओलं केलंय, कुसकुरा केला त्याचा. तनिष बघा आता कसा खातोय त्याच्या आईकडून. त्याच्या मूड वरती असते काय ग, काल पण माझ्याकडूनच खाल्लं त्याने. मी आता काही दिवसांसाठी चहा बंद केल्यामुळे खास हा चहा मी आता बायकोसाठी बनवलेला आहे. आई होप आता हा चहा पिऊ. ऐ ग कसला झाला आहे, एकदम कडू तर नाही ना झाला चहाला? बघा कसा काळ्याचा गोरा केला आता मी. रोज बायको मला असा चहा घेऊन येते, आज मी बायकोला चहा घेऊन आलेलो आहे. एक एक खास JK स्पेशल चहा तुझ्यासाठी. ऐका चांगलं, काळाचा गोरा केला आहे मी. हो तसंच आवडतं मला. थांब थांब, बघतोस तुझ्याकडे काय करतोस तिकडे. तू वरती चढायचं नाही सांगितलं ना तुला मी. हां अरे पुरुक, पुन्हा पुरुक केलं. लय आगाव झाल्या बरं का, हा सकाळपासून भांडी पडलेली आहेत आणि आता वास यायला लागला, त्यामुळे आता फायनली मी भांडी घासायला घेतोय. नाहीतर बायको म्हणेल की आज तुम्हाकूळ झाला सगळ्या घरामध्ये. हॅलो, गुड मॉर्निंग. असं वाटतंय खूप दिवसातून कॅमेरा हातात घेतलाय. 4-5 झाले मी काही व्लॉग बनवला नव्हता, कारण मी वॅक्सिन घेतलेलं आणि त्याच्या आधी पण 1-2 थोडीशी कामं होती आणि माझी तब्येत बरी नव्हती वॅक्सिन घेतल्यामुळे. मला खूप त्रास झाला. ज्यांनी ज्यांनी अजून वॅक्सिन घेतलेलं नाही त्यांनी लवकर घ्या. बऱ्याच लोकांनी घेतलं पण असेल, मला उशीर झाला आहे घ्यायला वॅक्सिन. आणि आज तन्वीश आणि मी आम्ही दोघेच आहेत आणि त्यामुळे मी बाथरूममध्ये होते आणि तन्वीश एकटाच होता बाहेर. तो काहीतरी उद्योग करेल म्हणून त्याला थोडा वेळ मी मोबाईल दिलेला, पण तो आता काही मोबाईल सोडतच नाही आहे. त्याच्याकडून गोड बोलून मोबाईल घ्यावा लागेल आणि आम्हाला दोघांना आता नाश्ता करायचा आहे. चला नाश्ता करूया आता. बाबू मोबाईल दे आता, दे ना सोनू, खूप वेळ झालं बघतोयस तू. कुकू म्हणते दे आता. चल आपण नाश्ता करायचा ना. हो पाणी मारते, तू काय बघतोयस? डॅडी फिंगर बघतोय. अरे वा, हो हो चला नाश्ता करायचा आहे. का नाश्ता का नकोय, भूक नाही लागली तुला? फक्त दूध पिलास तू. चला बंद करा मोबाईल आता. हा पिंक म्हणते, तुला कलर शिकवते ना ती. काय झालं, कोणता कोणता, रेड कलरचा, कोणत्या कलरचा घालू?
आईचं कसं बसेल रे तुला? कोणता टी शर्ट घालायचा तुला? हा बरं ठीक आहे. पूर्ण शर्ट खराब केला साहेबांनी. पूर्ण सू केलीस? सांगत नाही पण केल्यावर सांगतो आई मी सू केली म्हणून. नाही करत का? बरं राहू दे ठीक आहे. मला बोलला आधी मी ब्लॉगिंग करतो आता बोलतोय नाही करत. मूड वर असतं काम सरांच. लॉलीपॉप नाही आता खायचा नसतो लॉलीपॉप. हो ना त्यांनी हवा भरली ना. आणि हे JKV पुन्हा लावले आता. हे पण किती दिवस टिकेल माहित नाही. हे तिसरं असेल JKV. त्यांनी त्याच्या वरती चढून ते काढतो. काय झालं? कशाला घाबरलं? कुठे लागलं? कस काय काय लागलं? नोटंकी काय लागलं? बघू काय लागलं. कसे रे ते गुडघे काळे काळे केलेत खेळून. नुसता खेळत असतो लोळत असतो. तन्विश कसला हिरो दिसतोय अरे वा. कोणी आणली तुला टोपी? काढली. कोणी आणली टोपी? आईने. तू आईला थँक्यू बोललास? कधी बोललास? मला नको घालूस. तूच घाल तुला छान दिसते. ये घालूया. हे बघ अशी घालायची. वा बरं. हां ठीक आहे अशी घालायची. मस्त दिसते रे. मला नको घालू. मला घालतोय टोपी. तुझी टोपी मला बसणार आहे का? तू घाल. हे बघ कसं दिसते त्यांनी. अरे वा हां बरोबर आहे अशी घालायची. हां घालायची. काय करतोयस तू? स्वतःला बघतोय हर्षात. काय करतोयस? असे रस्त्यात सुकवायचे केस. मी कसे सुकवते तुझे केस? मी कसे सुकवते? आई कसे सुकवते माझे केस? सुकवते कसे सुकवते आई? काय करते? काय करू? काय ते नको टिकले काढू. काढायची नाही. गुड बॉय आहे तन्विश. काढत नाही टिकली. दुपारचे 2 वाजलेत आणि तन्विशचं आणि माझं जेवण सुद्धा झालंय. आता माझी कामं सुद्धा आवरली आहेत सगळी. आणि मला जरी बरं वाटत असलं तरी माझा हात अजूनही दुखतोय. म्हणजे हात खूप दुखतोय. काय काय लोक बोलत होते की हात आठवडाभर दुखतो म्हणून. काय माहिती मग आता कधी राहणार आहे हात माहिती नाही. कालू मदारी काला अपना भालू गीता आई पूजा आई डम 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 कालू का भालू नाचा कालू मदारी काला अपना पूजा आई गीता आई कालू मदारी आया. तुझी चेअर दाखवलीस का तू सगळ्यांना? दाखव कुठे. हा आणि चेअरचा कलर कोणता आहे? रेड. कन्फ्यूज आहेस रे तू ब्ल्यू आणि रेड मध्ये. ब्लू कलर पण आहे त्याच्यात आणि रेड कलर पण आहे. हो ना. बसून दाखव चेअर वरती. नाही तो विमानात गुंतलाय आता. झूप. डॉक्टर तुमचे बाबा कुठे गेले? कशाला? डॉक्टरांचे बाबा डॉक्टरांकडे गेलेत. का बर? तुम्ही चेक नाही करत त्यांना? झोप. तुमचे बाबा कुठे आहेत? डॉक्टर बाबा कुठे तुमचे? ट्रेकिंगला गेलेत. तुम्हाला घेऊन नाही गेले? का बर? झोप. का घेऊन गेले नाही? कोणासोबत गेलेत? धबधबा बघायला गेलेत ना. कोणाला घेऊन गेलेत? आणि आई इथेच आहे. तू ट्रॅक्टर झालायस आणि हे तू काय करतोयस? ते काय?
जेसीबी आणि हे काय जेसीबीच्या मागचं कुठं गेलं आणि हे काय ही कोणती गाडी आहे आणि ही रेड आहे ही येलो आहे आणि ट्रॅक्टर कोणत्या कलरचा आहे कोणत्या कलरचा आहे रेड तुला नुसतं ब्ल्यू ब्लूला रेड म्हणतो रेडला ब्लू हा रेड म्हणायचं तुला खुर्ची एवढी आवडली तू त्याच्यातच बसतोस रे झोपेत उठला की मला बोलतो आई मला खुर्चीत बसव उठूया आता की असंच खेळणार जॉनी जॉनी इटिंग शुगर टेलिंग लाइज ओपन युअर माउथ भांडी घासतोस खाऊन झालं का तुझं खाऊन झालं की मला बोलतोय भांडी घासते आईला मदत करतोस तू संपलं ना दे ना मला मला दे थँक्यू हा दे उठायचं तुला आता बरं थांब उठूया हा सांडू दे मी करते साफ ते बघू इकडे वरती नको खाली पडलेलं खायचं नाही हा गुड बॉय टाकून नाही द्यायचं डस्टबिन मध्ये टाकायचं मी काय सांगितलंय तुला कचरा कुठे टाकायचा डस्टबिन मध्ये कुठे टाकायचा हा बघू कसा खातो अरे वा तन्विश आता मोठा झालाय स्वतःच स्वतः जेवतो हो ना काय खातोस आणि तू भातू वरण आणि भातू गुड बॉय झालाय तन्विश ह्या चेअरचा एक मला फायदा झालाय स्वतःच स्वतः खायला लागलाय आता आणि शांत पण बसतो एका जागी हो हो खाते तुला प्यायचंय दुधू गणपती बाप्पा दे बर ठीक आहे आलेत बाबा आता बेल वाजणार आहे आपली आलेत तर बघ 2 मिनिटात बेल वाजते चल दरवाजाजवळ जाऊन उभं रा चल 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 मला माहिती आहे बाबा आलेत आले येस किती खुश आहे रे बाबा मी चप्पलच्या आवाजावरून ओळखली की आलेत बाबा आणि आम्हाला गाडीच्या दरवाजाचा आवाज पण आलेला तन्विशला बरं बोलते आई बाबा आपली गाडी वाजते मला बोलतो किती वेळ वाट बघतोय आम्ही आणि हे काय असं उत्तर केलंय जाताना वेगळीच कपडे होती कशी झाली ट्रिप हो व्हिडिओ बघा तनुले आता पाठीमाग फिरणार आहे असं जोपर्यंत बाबा घेत नाही तोपर्यंत अरे थांब थांब तनुल्या थांब हात पाय धुऊ दे ये बाप रे थोडक्यात वाचली बर का ही थोडक्यात वाचले कारण इथं होते मला थोडस लागलं ना तुला यार झालं काय मित्रांनो तुम्हाला दाखवतो या इथे तुम्हाला काय दिसतंय कुकरचं झाकण टोपण हे बघा शिट्टी तर फुटलीच त्याची आणि या इथं सगळं आमचं चिकन पडलं होतं ह्याच्यात चिकनच उरलं नाही कुकर फुटला तो थेट तिथं जाऊन म्हणजे तिथं सगळं तुम्हाला दिसतं का चिकन 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 इतकी जबरदस्त वाफीचा तिथं प्रेशर होता इथे पण आहे तुम्हाला दिसतं का या इथे बघा अजूनही साफ केलेलं नाही आहे पण तन्विश मेन म्हणजे किचनमध्ये हे कसं काय फुटलं कसं काय फुटला पण हा आणि आवाज केवढा मोठा झाला मी कसली घाबरली मी इथं उभी होते आणि मी 2 मिनिटापूर्वी झाकण असं सरळ केलं तिथे उभी राहिली मी जर असते ना माझं तोंड गेलं असतं तिथे समोर ना तू माझं नशीब चांगलं माझ्याकडे जास्त तन्विश तन्विश इथे नव्हता बापरे हे खूप डेंजर आहे बाबा खूप डेंजर आहे बापरे रिस्की आहे बाळा येत जाऊ नको बरं का इकडे तर मित्रांनो आम्ही आमच्या सोफ्याची गादी चेंज केलेली आहे ही अशी गादी आहे आणि त्याचा आता कवर हे घालतात कलर कसा वाटतं हे मला नक्की सांगा आणि आधीचे जे होते की नाही ते असे एक सेपरेट पार्ट निघत होते आणि तन्विश त्याची वाट लावत होता आणि दॅट टू तुम्ही हे बघू शकता खराब खूप झाले आतला कापूस पण ऑलमोस्ट गेलेला आहे आणि सोबतच आम्ही घेतलेली आहे एक अजून एक गादी
स्वतः आम्ही तन्विश आणि मी खाणार आहोत WWE. ओय तन्विश, रेडी का? तन्विश काढू नकोस, त्यांना काम करू दे आपलं. कसं शांत बसले आता? झोपलाय. दिवसभर इतका गोड बोलत होता मला, मी सांगेल तसं केलं सगळं, ऐकलं माझं, आणि आता बाबा आले की पलटला लगेच. चॅप्टर आहे, कधी कोणाला गोड बोलायचं चांगलं माहिती. झोपा आता, चला झोपा, बंद. गुड नाईट. बाय तनुल्या, गुड नाईट. बरं, ठीक आहे, चला बाय बाय, गुड नाईट.